पनवेल तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढ होत आहे. रविवारी तालुक्यामध्ये 40 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीत 30 तर ग्रामीण भागात 10 रुग्णांचा समावेश आहे. तर 19 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. महापालिका हद्दीतील कामोठे सेक्टर 16 श्री विघ्नहर्ता सोसायटी येथील 50 वर्षीय व्यक्ती, सेक्टर 11 साई कॉम्प्लेक्स येथील 36 वर्षीय व्यक्ती, सेक्टर 35 चंद्रभागा सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती, सेक्टर 5 गायत्री अपार्टमेंट येथील 65 वर्षीय 1 व्यक्ती, एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेली 30 वर्षीय 1 व्यक्ती, सेक्टर 7 साईप्रसाद एन्क्लेव बिल्डिंग येथील 47 वर्षीय 1 व्यक्ती, सेक्टर 21 सत्य मार्केट सोसायटी येथील 64 वर्षीय व्यक्ती, सेक्टर 25 लक्ष्मी आशीर्वाद सोसायटी येथील 49 वर्षीय 1 व्यक्ती असे 9 कोरोना बाधित रुग्ण कामोठ्यामध्ये सापडले आहेत. खारघर सेक्टर 20 लोटस सोसायटी येथील 40 वर्षीय व्यक्ती, कोपरगाव सेक्टर 10 श्री सदानंद सदन सोसायटी येथील 48 वर्षीय 1 व्यक्ती, सेक्टर 1 शांतिवन सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती, सेक्टर 10 हेक्स बॉक्स कॉम्प्लेक्स येथील 29 वर्षीय व्यक्ती असे खारघर मधील एकूण 5 जणांचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कळंबोली सेक्टर 8 ई बियांका सोसायटी मधील एकूण 3 व्यक्ती, सेक्टर 6 सनशाईन सोसायटी येथील 35 वर्षीय व्यक्ती, सेक्टर 14 श्री विनायक सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती, कळंबोली टेंभोडे येथील 27 वर्षीय 1 व्यक्ती, सेक्टर 4 अमरदीप सोसायटी येथील 56 वर्षीय व्यक्तीचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. असे एकूण 8 कोरोना बाधित रुग्ण कळंबोली मध्ये सापडले आहेत. पनवेल तक्का दर्गा येथील 27 वर्षीय 1 व्यक्ती, तक्का प्रजापती बिल्डिंग येथील 54 वर्षीय 1 व्यक्ती असे 2 कोरोना बाधित रुग्ण पनवेल मध्ये सापडले आहेत. खांदा कॉलनी सेक्टर 8 ई साई प्रसाद सोसायटी येथील 49 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. तसेच नवीन पनवेल सेक्टर 4 इंद्रलोक सोसायटी येथील 55 वर्षीय 1 व्यक्ती, सेक्टर 16 लक्ष्मी विष्णू कॉम्प्लेक्स येथील 39 वर्षीय महिला, सेक्टर 10 शिवम मार्केट येथील 40 वर्षीय 1 व्यक्ती असे एकूण 3 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तर रोहिणजण गोविंद साठे निवास येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर ग्रामीण भागातील उल्वे सेक्टर 19 प्लॉट नंबर 26 येथील 6 महिन्यांच्या मुलीसह 50 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष आणि 30 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. या कुटुंबातील सदस्य आधीपासूनच कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्या संपर्कातूनच या चौघांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. उल्वे सेक्टर 19 प्लॉट नंबर 103 ड्रीम सॉलिस्टर येथे 48 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. भाजीपाल्याचा व्यवसाय करणाऱ्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. उल्वे मापाले USD येथील 33 वर्षीय व्यक्तीचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ही व्यक्ती वकील म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. उसरली खुर्द ओमसाई घरकुल येथील 45 वर्षीय पुरुषासह 29 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. पोयंजे येथील 60 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. कुटुंबातील कोरोनाबाधित सदस्यांपासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पालीदेव सुकापूर येथील 58 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीला भाजी मार्केटमध्ये संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच तालुक्यात 19 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील कळंबोली येथे 5, कामोठे येथील 3, खारघर येथील 2, नवीन पनवेल येथील 2, तर ग्रामीण भागातल्या उल्वे येथील 3, उमरोली येथील 2, तर वहाळ आणि विचुंबे येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.